आपल्या संस्कृतीशी जोडले जाणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अथर्व शीर्ष पाठांतर अभ्यास वर्गाच्या समारोपावेळी केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभ्यास वर्गामध्ये सहभागी झालेल्या मुलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अथर्व शीर्ष हे एक शक्तिशाली स्त्रोत आहे जे गणपती देवतांना समर्पित आहे. हे नियमित पठण केल्याने जीवनात अनेक प्रकारचे फायदे होतात. याचे महत्त्व बालवयात चिमुकल्यांना समजावे याकरिता पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वतीने 12 वर्षाखालील मुलांसाठी श्री अथर्व शीर्ष पाठांतर अभ्यास वर्गाचे आयोजन पनवेल शहरातील श्री विरूपाक्ष मंदिरामध्ये आयोजन केले होते. 23 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभ्यास वर्गाचा समारोप गुरुवारी झाला. या अभ्यास वर्गाला चांगला प्रतिसाद लाभला असून अनेक विद्यार्थ्यांनी अथर्व शीर्ष पाठांतर करून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, ज्येष्ठ नेते श्री नंदू पटवर्धन, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून अथर्व शीर्षकात हा या इथे शिक्षण घ्यायचं चालू होतं. खरोखर अत्यंत महत्त्वाचं असं आहे, आपण संस्कृती जपली जावी, संस्कृती जपली जावी म्हणून आपण नेहमी याचा सांगतो, आपण याच्याबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, आपण ऐकतसुद्धा असतो, परंतु कोणते योग्य मार्ग असावे, संस्कृतीशी जोडलं जाणं म्हणजे खरं काय असावं याबद्दलचं मार्गदर्शन मात्र कोणीच करत नसतो. आणि अशा वेळेला मग संस्कृती कशाला म्हणावी याचा सुद्धा प्रश्न पडतो. आणि मग सुद्धा आपण पाहायला लागतो की गणपतीला ज्या वेळेला डीजे वाजत असतो त्यावेळेला मग त्याच्यावरती कोणीतरी बंदीची मागणी केली, आपण बोलतो की अरे आमच्या संस्कृतीवरती कोणीतरी अतिक्रमण करायचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळेला दिवाळीच्या फटाके वाजायला लागतात आणि त्या फटाक्यावरती बंदी यावी म्हणून कोणी मागणी करायला लागतो तेव्हा मग सध्या लगेच आपण सुद्धा बोलायला लागतो की अरे आमची ही संस्कृती आहे, आमची संस्कृतीच पर्यटक दिसायला लागलेली आहे म्हणून आपल्याला प्रश्न पडायला लागतो. मग सर्व प्रश्न खरोखर आपल्या सर्वांना पडतो की संस्कृती म्हणजे काय. तर आपली जी हिंदू संस्कृती आहे या हिंदू संस्कृतीनुसार आपल्याला जे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सर्वांना सोबत घेऊन अग्निची पूजा करत मग सांगता ज्या वेळेला या एका आपण देवतेची पूजा करतो, गणपतीची पूजा करतो, ही गणपतीची पूजा कशा प्रकारे केली जावी हे शिकवलं जावी आणि योग्य प्रकारे कशा प्रकारे केली जावी, योग्य संस्कार हे कशा प्रकारे दिले जावेत याच्याबद्दलची माहिती ही जेव्हा देण्याचं या इथं अथर्व शीर्ष गाण्याद्वारे आपण या इथं प्रयत्न करायला लागतो. खरोखर अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे असं मला इथं वाटतं. आणि म्हणूनच मी रुचिता समेळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी या इथं मी अभिनंदन करेन. किती वर्षापासून आपलं चालू आहे, गेल्या 3 वर्षापासून अशा प्रकारचं या इथं प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे. लहान मुलांचं हे जे कोमल वय आहे ह्याच वयामध्ये जर अशा प्रकारचं योग्य असे संस्कार जे त्यांच्यावरती केले गेले तर नक्कीच त्याचा त्याचा फायदा हा पुढील काळामध्ये सुद्धा होऊ शकतो. योग्य अयोग्य याच्याबद्दलचा निर्णय घेणं हे सुद्धा त्यांना शक्य आहे आणि म्हणूनच त्यांच्या योग्य वयावरती योग्य प्रकारचे संस्कार करत असल्याबद्दल मी रुचिता समेळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करेन. आणि पुढील काळात सुद्धा शुभेच्छा त्यांच्यासाठी व्यक्त करतो.